नमस्कार, एस आर बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक घडामोडी. मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आपल्या बरोबर आताच 223 राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असे बाबासाहेब भगवान साठे, जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार बाबा, आपण आता 223 राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये जो अर्ज भरला, आपण भारिप बहुजन महासंघाचे या जिल्ह्याचे प्रवक्ते आहात आणि आपला वंचित बहुजन आघाडी पक्ष असतानाही आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, त्यामागचं कारण समजू शकेल का? मी समस्त मित्रांना सांगू इच्छितो का आज पूर्वी विधानसभा मतदारसंघातून मी माझा अर्ज दाखल केलेला आहे. परंतु मी गेल्या 20 वर्षापासून आदरणीय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकर घराण्याचं काम एक निष्ठी करीत आहे आणि या राहुरी तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये भारिप बहुजन महासंघाचा झेंडा घेऊन मी पोटाला चिमटा घेऊन जे कार्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, उपाशीपुटी फिरलेलं आहे, गरीबांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि उद्याही आमचं काम तेच राहणार आहे. या जिल्ह्यातील, देशातील शेतकरी असन, कष्टकरी समाज असन, उपेक्षित समाज असन, आदिवासी असतेन, या सर्व समाजांना आम्ही आमच्या भारिप बहुजन महासंघाच्या वतीने न्याय देण्याचं काम घडोघडीला केलेलं आहे आणि येत्या उद्या जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये निश्चितच आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत नसतो. परंतु ज्या टायमाला आमचा विजय निश्चित असन त्या टायमाला आम्ही वंचित सोबत जाणारच आहोत. परंतु जे वंचितला जे राहुरी मतदारसंघामध्ये जे उमेदवार लाभलेले आहेत ते आमच्या समस्त चळवळीला आणि भारिप बहुजन महासंघाचे तालुक्यातील समस्त कार्यकर्ते असतील, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते असतील, बौद्ध महासभेचे कार्यकर्ते असणार, विविध संघटनाचे कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांना ते मान्य नसल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांनी मला उत्साहित करून मला अर्ज दाखल करण्यास मजबूर केला आणि मी तो अर्ज जनसामान्याच्या कल्याणासाठी मी या मतदारसंघात आज दिनांक 4 रोजी दाखल केलेला आहे आणि ही हे इलेक्शन आम्ही पूर्ण समाज, सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन समस्त वंचित समाजाला सोबत घेऊन आम्ही हे इलेक्शन लढणार आहोत आणि याला सामोरं जाणार आहोत. तरी मी सर्व मतदारांना, बंधू आणि भगिनींना विनंती करतो व वंचित जे जे वंचित घटक आहे त्या वंचितांना मी विनंती करतो की हा उमेदवार एक वंचिताचा उमेदवार आहे आणि आज मी अपक्ष तरी असलो तरी मी आंबेडकर घराण्याचे व बाबासाहेबांचे, शाहू फुले आंबेडकर, एकलव्यांचे, अण्णाभाऊ साठेंचे, आद्य क्रांतिगुरू लवजी वस्तादांचे यांचे विचार घेऊन आम्ही हर एक मतदारापर्यंत जाणार आहोत आणि आमचा विजय आम्ही कशाही पद्धतीने खेचून आणण्याला सर्व जनता आमच्या पाठीशी राहणार आहे आणि वंचित समाजाला आम्ही आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते माझ्या संघ कुठलाही मनामध्ये अपेक्षा न ठेवता आज मोठ्या प्रमाणात तालुक्यातून कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत आणि ते सर्व कार्यकर्ते, कुठल्याही कार्यकर्त्याला चहा देखील आम्ही कबूल केली. आज माझा नॉमिनेशन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले, त्याकरता मी सर्व एकनिष्ठी कार्यकर्त्यांचे व सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि उद्याच्या लढाईमध्ये हे सर्व वंचित घटक, हे समस्त वंचित घटक एक सत्याच्या लढाईमध्ये, आम्हाला सत्ता नको आहे पण आम्हाला सत्तेची लढाई लढायची आहे, त्याकरता सर्व वंचित समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. मी एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद बाबा. राहुरी विधानसभा मतदारसंघात आपण उमेदवार अर्ज दाखल केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, पण या मतदारसंघातले कुठले असे प्रश्न आहे की जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मतदारांसोबत जातात? या राहुरी तालुक्यामध्ये जर पाहिलं तर निसर राहुरी तालुक्याचा विचार न करता समस्त महाराष्ट्रामध्ये विविध तालुक्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु राहुरी मतदारसंघामध्ये असा एक विषय आमच्या निदर्शनात येतो आहे आणि त्या विषयावर आम्ही आंदोलनही केलेले आहेत, न्याय मिळून देण्याचं काम थोडंफार प्रमाणात केलेलं आहे. असं म्हटलं तरी चलन, धरण उशाला आणि कोरड घशाला अशा
प्रकारचा एक राहुरी तालुका, ज्या राहुरी तालुक्याला एक वरदान म्हणून एक धरण लाभलेलं आहे, त्या धरणाच्या माध्यमातून या राहुरी तालुक्यातील खेड्यापाड्यापर्यंत वाड्यावस्त्यापर्यंत आज तगाईत गेल्या 30-35 वर्षामध्ये इथं वेगवेगळ्या प्रकारचे आमदार होऊन गेले। तुम्हाला तालुक्यातले जे प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही जनतेसमोर घेऊन चाललात, तो कुठले प्रश्न आहेत तेवढं सांगा। आमचे प्रश्न आहेत बेरोजगारांच्या हाताला काम सर्वप्रथम मिळणं गरजेचं आहे। आज राहुरी तालुक्यामध्ये बराचसा सुशिक्षित वर्ग हा बेरोजगार म्हणून आज कुठलेही कामं करण्याच्या आपले पोटाचे खळगी भरण्यासाठी पळतोय, परंतु शिकलेला वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना नोकऱ्या देखील नाहीत। परंतु कुठलाही आज तर काही कुणीही या राहुरी तालुक्याचा फक्त वेगवेगळे आश्वासन देऊन फक्त मत दाटण्याचं काम केलेलं आहे, परंतु राहुरी तालुक्यामध्ये जर गोरगरिबांच्या जर हाताला जर काम मिळालं तर नक्कीच हा तालुका परत जसं महाराष्ट्राच्या नकाशावर हा तालुका एक नंबर म्हणून बागायती म्हणून ओळखला जायचा, त्या प्रमाणात हा तालुका परत ह्या नकाशावर येऊ शकतो। गोरगरिबांसाठी तुमचे कोणते प्रश्न असे की तुम्ही मतदारांना मतदान मागायला जाणार आहात, तर असं तुमचं असं बेसिकली म्हणजे तुम्ही आज भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा प्रवक्ते आहात, वंचित उमेदवार दिलेला आहे, तुम्ही एक बंडखोरी करता असं तुम्हाला वाटत नाही का? पण तुमचे प्रश्न कोणते? वंचितचे प्रश्न आहे आणि तुमचे ज्या मागण्या, तुमचे जे काही प्रश्न आहेत, जसं वंचित आज लोकांसमोर फोकस होऊन जातो, त्यांचे काहीतरी असा बायोडाटा आहे, त्यांनी ते तयार केलेले आहे, तसं तुमचं वैयक्तिक काय तयार केलेलं आहे तुम्ही विजन? आमचं विजन, आम्ही ज्या टायमाला आमचा अर्ज पूर्णपणे त्या ठिकाणी राहीन, त्या टायमाला आमचे जे जे काही विषय आहेत, जे तालुक्यातले प्रश्न आहेत, ते आम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमच्या चॅनलचं पण आम्ही आभार मानतो, तुमच्या चॅनलला पण आम्ही कळवू का असे असे आमचे प्रश्न, असे तालुक्यातून आम्ही जे पूर्णपणे बायोडाटा काढलेला आहे तालुक्याचा, तो 7 तारखेच्या नंतर आम्ही पूर्णपणे राहुरी तालुक्यात पत्रकाराच्या माध्यमातून पत्रकार बांधव असतील आणि तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही तो फॅक्स करू। आणि सर्व धन्यवाद आपल्यासोबत होते। आता भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा प्रवक्ते आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे बाबासाठी। सबस्क्राइब टू माय चॅनल अँड ऑल्सो प्रेस दिस बेल आयकॉन सो यू नेव्हर मिस एनी न्यू अपडेट्स, कॉज व्हेनेव्हर वी अपलोड न्यू व्हिडिओ यू विल गेट अ नोटिफिकेशन ऑन युअर फोन।